मंगल वेडकर इन्स्टिट्यूटच्या 8 विद्यार्थ्यांचा निकाल येत्या 2 दिवसात न दिल्यास मोठा गोंधळ घालू असा इशारा विद्यार्थी सेनेनं दिला आहे. परीक्षा देऊनही 4 वर्षांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या के पी मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च पुणे या महाविद्यालयातील MBA 43 विद्यार्थ्यांपैकी 35 विद्यार्थ्यांना आता त्यांचा निकाल हाती मिळणार आहे. राज्याच्या प्रवेश नियामक प्राधिकरणानं तसे आदेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला दिले आहेत. उर्वरित 8 विद्यार्थ्यांचा निकाल येत्या 2 दिवसात दिला नाही तर मोठा गोंधळ घालू असा इशारा विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड आणि राहुल पाटील यांनी दिला आहे. गेले 2 वर्षापासून मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमधील MBA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश होऊनही त्यांचा रिझल्ट अद्यापपर्यंत मिळाला नव्हता, त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी व विद्यापीठ प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करून त्यातले फक्त 35 विद्यार्थ्याला न्याय मिळाला आहे. अजून राहिलेल्या 8 विद्यार्थ्याचं संस्थेच्या वतीनं उडवाउडवी उत्तर केले जाते की अद्याप त्यांचे कागदपत्र नाहीत. मग 2 वर्षे काही झोपली होती संस्था. ह्या संस्थेनं जर त्या विद्यार्थ्याचंही 2 दिवसाच्या आत पात्रता करून त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट नाही दिला तिथं जे गोंधळ होईल त्याला कॉलेज प्रशासन जबाबदार राहील. गेले 2-3 वर्षापासून मंगळवेढेकर महाविद्यालयाबाबत आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाकडे व विद्यापीठाकडे त्यांच्या बारीक सारीक चुका जे फी वसूल करून त्यांना पावती न देणं किंवा आत्ताच नुकतंच झालेल्या 43 विद्यार्थ्यांना त्यांनी 2 वर्ष डिग्री दिली नव्हती तर त्यांच्या संस्थेच्या अंतर्गत वादामुळे त्या विद्यार्थ्यांना 2 वर्ष त्यांच्या डिग्रीपासून वंचित राहावं लागलं. त्यापैकी आज 35 जणांना डिग्री मिळाली आहे आणि इतर अजून 8 विद्यार्थ्यांच्या डिग्र्या अजूनही उपलब्ध नाहीत आणि त्याचे कारण उडवाउडवीचे असून त्याच्यात आर्थिक उलाढाल पण होण्याची शक्यता असल्याचा संशय आम्हाला वाटत आहे. यावेळी निशांत सावळे, विश्वनाथ पॅटी, पद्मसिंह शिंदे, अक्षय जाधव, संकेत कांबळे, आदित्य ढवलशंकर आदी उपस्थित होते.